मुंबई पुण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या माथेरान या पर्यटन स्थळाचा विकास आता प्रत्यक्षात दिसू लागलाय. गेल्या वर्षापासून MMRDA मार्फत सुरू असलेल्या विकास कामांमुळे रस्ते तसंच प्रेक्षणीय स्थळांना नवा साज चढू लागलाय. जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ म्हणून ओळख असलेल्या या शहराचा पर्यावरणपूरक विकास MMRDA तसंच नगर परिषदेकडून विविध विकास कामांच्या माध्यमातून हाती घेण्यात आल्यामुळे पर्यटक तसंच येथील स्थानिक समाधान व्यक्त करताना दिसतायत. सह्याद्रीच्या कुशीत 2600 फुटांवर वसलेल्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित असल्यानं येथील कामं ही पर्यावरणपूरक केली जातात. दरम्यान पावसामुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांची फारच दुरावस्था झाली होती. येथील खास खळग्यांच्या रस्त्यांमुळे अनेकांना विशेषतः ज्येष्ठांना तसंच दिव्यांग पर्यटकांना येथील निसर्गाशी एकरूप असलेल्या प्रेक्षणीय स्थळांचा आनंद घेता येत नव्हता. पावसाच्या पाण्यामुळे जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप होत असते. पर्यावरणाचा होणारा ऱ्हास टाळण्यासाठी तसंच येथील पर्यटन सुखकर होण्यासाठी MMRDA जवळपास 123 कोटी रुपये तसंच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पर्यटन वाढीसाठी 39 कोटींचा भरीव निधी उपलब्ध करून दिला. यामुळे सध्या युद्धपातळीवर येथील कामांचा धडाका सुरू आहे. मध्यंतरी माथेरानमधील सांडपाणी व्यवस्थापनाचे कारण पुढे करत राजकीय कलगीतुऱ्यामुळे प्लेवर ब्लॉक रस्त्यांचे काम बंद पाडण्यात आलं होतं. मात्र यामुळे पर्यटक आणि स्थानिकांना साचलेल्या पाण्यातून तसंच चिखलातून मार्गक्रमण करावं लागत होतं. यासंदर्भात नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्या अनुषंगानं येथील प्रशासक तथा मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी MMRDA अधिकारी वर्गाला सोबत घेऊन येथील रस्ते आणि पॉईंट्स येथे सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी केली. यावेळी MMRDA अरविंद धाबे यांनी ठेकेदार नितीन लदानी यांना चालू कामात पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याचे नियोजन तसंच उर्वरित कामं तातडीनं पूर्ण करण्याच्या सूचना केल्यात. त्यानुसार रखडलेलं काम मार्गी लागल्यानं येथील पर्यटक, ज्येष्ठ नागरिक, व्यावसायिक, हातरिक्षा चालक आणि मालवाहतूक हातगाडी चालक समाधान व्यक्त करतायत. आता जे रस्ते बनत आहेत ते खूप चांगले राहते. आम्हाला म्हाताऱ्या माणसाला चालायला सुरळीत होतं. येणाऱ्या पर्यटकांची पण हेळसांड होत नाही, चांगले सुरक्षित येतात. आणि हे रस्ते लवकरात लवकर व्हावे MRDA हे चांगलं काम आहे. मागच्या वेळी जोरदार पाऊस झाला तर इथं खूप रस्त्यात चिखल वगैरे झाला होता, तर आम्हाला सगळ्यांना पर्यटकांना खूप त्रास झाला. तर आम्ही MMRDAकडे तक्रार केली तेव्हा त्यांनी रस्ता ही सुरळीत करून घेतला आणि त्यांचे आम्ही आभार मानतो. पहिला चिखला त्रास होता होता, आता या बुलाकमुळे आम्हाला त्रास होत नाही. असे रस्ते व्हायला पाहिजे तर इथलं पर्यटन वाढेल. महाराष्ट्र न्यूज 24 साठी दिनेश सुतार, माथेरान.